संजय राऊत मातोश्रीकडे रवाना झालेत, आपण थेट जाऊया. संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच पत्रकारांशी संवाद साधला आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काढलेले उद्गार किंवा त्यांची केलेली स्तुती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत मातोश्रीच्या दिशेनं रवाना झाल्यात. या दोघांची भेट काल रात्रीच होईल असा अंदाज होता, पण काल संजय राऊतांचं स्वागत आणि इतर गोष्टी यामुळे बराचसा उशीर झाला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट होऊ शकली नाही. 31 जुलैला संजय राऊत यांना ईडीनं अटक केलेली होती, त्यानंतर जवळपास 103 दिवस ते तुरुंगात होते. 103 दिवसांनंतर त्यांना कोर्टानं सशर्त जामीन मंजूर केला. शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी एक गोष्ट अधोरेखित केली, 103 दिवस मी तुरुंगात राहिलोय पण शिवसेनेचे 103 आमदार मी नक्कीच निवडून आणेन. खरा शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंचा खरा शिवसैनिक नेमका कसा असतो हे देशानं पाहिलंय असं सुद्धा त्यांनी नमूद केलं. आज ते दोन प्रमुख नेत्यांची भेट घेतील, त्यातले एक अर्थातच उद्धव ठाकरे आहेत आणि दुसरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. पण सकाळी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये किंवा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल काढलेले उद्गार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेत. आपले प्रतिनिधी वैभव परब आपल्याला अधिक माहिती देतील. वैभव, संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी रवाना झाल्याचं कळत आहे. नक्कीच, थोड्या वेळात संजय राऊत आहेत ते मातोश्रीवर दाखल होतील अशी देखील माहिती मिळते की रश्मी ठाकरे या संजय राऊतांची ओवाळणी करतील, कारण का गेल्या 102 दिवसानंतर संजय राऊत आहेत ते परत आलेले आहेत आणि जसं काल त्यांच्या कुटुंबियांनी स्वागत केलं होतं त्याच पद्धतीने आज त्यांच्या ठाकरे कुटुंबीय आहे ते संजय राऊत यांचं स्वागत करतील. आणि त्याच वेळेला ज्या काही 100 दिवसातल्या घडामोडी आहेत, ज्या काही आतमधल्या किस्से आहेत, ते सगळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली जाईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट इकडे सांगावी लागेल की देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातलं जे काही वक्तव्य आता केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे, त्याच अनुसार आता राजकीय घडामोडींना आगामी काळात वेग येणार का या देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानदा ज्या ठिकाणी शिंदे एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांनी कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्याचा एक हिरो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आता त्यांच्याशी काय बोलत आहेत हे देखील बघावं लागेल. कारण का काल तुरुंगातून सुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं फोनवरून संभाषण झालं होतं, त्यामुळे या ठाकरे गटाच्या शिवसेनेचा हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे का एकनाथ शिंदे यांना दूर करून देवेंद्र फडणवीस आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यामध्ये संजय राऊत काही मोलाची भूमिका बजावत आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे. तशा प्रकारची चर्चा आतमध्ये होते का हे देखील महत्त्वाचं असणार आहे. याचं कारण असं आहे की जर महाविकास आघाडीचं सत्ता स्थापन जर आपण पाहिलं असेल तर त्यावेळेला या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणण्यामध्ये संजय राऊत यांनी मोलाचा वाटा उचलला होता, एक महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यानंतर बराच काळ गेला, 2.5 वर्षानंतर सरकार कोसळलं, एकनाथ शिंदे जे संजय राऊत बरोबर आहे महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून किंवा त्यात पुढाकार घेण्यात कोणत्या नेत्याची महत्त्वाची भूमिका होती तर ती संजय राऊत यांची होती. सरकार गेलं, घडामोडी वेगानं घडल्या, संजय राऊत यांना तुरुंगात जावं लागलं, कालच ते जामिनावरती सुटलेले आहेत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीकडे रवाना झाल्यात. वैभव, ताजी अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि मातोश्रीकडे रवाना होण्यापूर्वी संजय राऊतांची प्रतिक्रिया काय होती ती आपण पाहूया. उद्धव ठाकरे भेटायला चाललेले आहात, जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मातोश्रीवर जातात, काय नेमक्या भावना आहेत? रात्री शिवसेना प्रमुखांच्या स्मारकावर जाऊन आलो, तेवढं दिलं रात्री उशीर झाल्यामुळे मी मातोश्रीवर जाऊ शकलो नाही ते वाट पाहत. आता मी निघालो त्यांना भेटी पवारसाहेबांना भेटेन आता जाऊन. पण जो या संकटाच्या काळात तुमच्या कुटुंबियांच्या पाठीशी उद्धव ठाकरे ठामपणे उभे राहिले, उद्धव ठाकरे स्वतः येऊन तुमच्या कुटुंबियांना भेटून गेले, रश्मी ठाकरे येऊन भेटून गेले, फोनवर संपर्कात होते, पवारसाहेब संपर्कात होते, सुप्रियाताई संपर्कात होत्या. आम्ही एक परिवार आहोत, आम्ही सगळे एक परिवार आहोत, परिवार म्हणून आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. ओके, येस, थँक्यू, थँक्यू सर. मी कोठडीत असताना माझ्यासोबत उद्धव ठाकरे संपर्कात होते, ठाकरे कुटुंबीय, पवार कुटुंबीय, कुटुंबियांच्या संपर्कात होतं असं संजय राऊतांनी सांगितलं आणि उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते रवाना होतात आणि त्यानंतर त्या भेटीनंतर ते शरद पवारांच्या घरी जातील, त्यांची भेट घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.